गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर कथा यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परम पूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी वंदन करतो। आपल्या प्रवचनमालेच्या दुसरे आचार्य पूज्य ज्योत्स्नाताई यांना वंदन करतो। तुम्ही श्रुते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। सर्वांना सप्रेम अभिवादन। विवेक चुडामणी या ग्रंथाचं
अभ्यास आपला सुरू आहे. माझ्या जरी अभ्यासात खंड पडत असला तरी तुमच्या तो पडत नाही आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे माझ्यापेक्षा ज्ञानी तुम्ही जास्त आहात त्याची मला त्याची सुद्धा पूर्ण कल्पना आहे. तर माझ्या अभ्यासात जो खंड पडतो आहे विविध कारणाने तो स्वीकारून म्हणूया, कारण तो सकारण आहे अकारण नाही. आपण आजच्या चिंतनाकडे बोलू. आपल्या सोमवारच्या म्हणजेच मागच्या सत्रामध्ये आपला अभ्यास मला वाटतं 190 या श्लोकापर्यंत आला होता. वैयक्तिकरित्या मी अभ्यास करत असताना श्लोक 168 पर्यंत प्राणमय कोशाचा विचार आपण केला होता. आपल्यातल्या काही लोकांना बहुतेक एकदम भीती वाटली असेल की आता बहुतेक मंगेश आता 168 म्हणजे 169 पासून सुरू करतात बहुतेक. तसं काही नाही, पण तरीसुद्धा माझ्या अभ्यासात जो खंड पडला त्याला एक काय म्हणा त्याच्यात एक सुसूत्रता यावी, त्याच्यात खंड पडू नये अभ्यासामध्ये, या दृष्टीने आपण थोडंसं एक उजळणी जी करण्याची माझी नेहमीची सवय आहे थोडीशी करूया आणि आजच्या विषयाकडे बघू. तर मागच्या वेळेला मी वैयक्तिकरित्या अभ्यास करत असताना 168 पर्यंत प्राणमय कोशाचा विचार आपण केला होता आणि त्यानंतर श्लोक 169 ते 185 एवढा मोठा गट, म्हणजे तब्बल 17 श्लोकांचा गट आचार्याने केला. कशासाठी? मनोमय कोशाचं स्पष्टीकरण करण्यासाठी त्यांनी खर्ची घातली असं म्हणूया. कारण आपल्याला कल्पना असते एखाद्या सूत्रबद्ध रचना असते ही सगळी, आणि एखाद्या ग्रंथामध्ये एखादा श्लोक जेव्हा लिहिला जातो किंवा त्या श्लोकामध्ये जे शब्द वापरले जातात अत्यंत काळजीपूर्वक वापरले जातात, कारण ती सूत्रबद्धच रचना असते. कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त विषयाचं प्रतिपादन कसं करता येईल असा प्रयत्न त्या ग्रंथकाराचा असतो. हे सगळं का बोलतोय मी, तर असं असून सुद्धा एक 17 श्लोक आचार्यांनी या मनोमय कोशाच्या स्पष्टीकरणासाठी दिले. हे महात्म्य आपल्या लक्षात यावं, अधोरेखित व्हावं की आचार्यांना त्याचं एवढं महत्व वाटतंय आणि मला जर वाटत नसेल किंवा मी आपलं हां झाला हा झाला तो झाला पुढचा श्लोक आटोपला उरकला परमपूज्य काकांचे जे शब्द आहेत नेहमीचे, तसं जर माझं होत असेल अभ्यास करताना किंवा ही उजळणी कधी एकदाची संपते असं वाटत असेल कारण आता पुढं काय आहे, तर कुठेतरी पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. कारण हे जे श्लोक आहे या श्लोकांच्या माध्यमातून आचार्यांनी आपण जर विचार केला तर मनाचं अविद्येचं बंधनाचं मोक्षाचं संसाराचं इतक्या विविध विषयांचं आणि विविध दृष्टांताद्वारे इतकं अप्रतिम विवेचन केलं आहे की अभ्यासाचा भाग म्हणून हा श्लोकांचा गट खरं पुन्हा वाचावा आणि नुसता वाचू नये तर त्यावर चिंतन करावं अशी एक अपेक्षा मी इथे व्यक्त करतो. इतका तो गट मला स्वतःला भावला वैयक्तिकरित्या. विशेषतः श्लोक क्रमांक 172 मध्ये त्याच्यामध्ये जागृती व स्वप्न अशा या उभय सृष्टीचं जे मिथ्यात्व आपल्या लक्षात आणून दिलं आहे आचार्यांनी. कारण स्वप्नसृष्टीचं जे मिथ्यात्व आहे ते कळू शकतं आपल्याला, त्याच्यासाठी फार काही कुठल्या तत्वज्ञानाची गरज नाही कारण तो तसा अनुभवाचा विषय आहे. ठीक आहे, स्वप्न पडलं चांगलं होतं वाईट होतं शुभ होतं अशुभ होतं इत्यादी आपण त्याला कदाचित शुद्ध मराठीत आपण त्याला लेबल्स म्हणतो अशी नावं चिकटवू त्याला, पण तरीसुद्धा
नाही त्याचा फारसा विचार करत आपण. एखाद्यास एखादं स्वप्न असतं, भाग वेगळा. पण ते मिथ्या आहे हे आपल्याला कोणी शिकवावं नाही लागत. पण आचार्य म्हणतात की जेवढी ती स्वप्नसृष्टी मिथ्या आहे तेवढीच जागृती मिथ्या आहे. कारण ते जसं त्या मनाचं कार्य आहे, पटकन लक्ष त्याच्याकरता येत नाही की तिथे बाहेरचे कुठले पदार्थ नसतात, मनच उपादान कारण. आता शास्त्रीय शब्द वापरायचा झाला तर आपलं मनच त्या स्वप्नातल्या पदार्थांचं काय असतं, उपादान कारण असतं. ते मनच पर्वत होतं, डोंगर होतं, नदी होतं, समुद्र होतो, वाघ होतो, मनुष्य, आपले नातेवाईक, सगळं जे काही मी स्वप्नात बघतो ती सर्व सृष्टी माझं मन काय होतं, प्रसवतं. अर्ध्या रात्री पडलेलं स्वप्न असतं पण सूर्यप्रकाश दिसतो की नाही, कसा काय दिसतो, डोळे तर बंद असतात, इंद्रिय काम करत नसतात, पण दिसतो, कळू शकतं. पण तितकंच जागृतीमध्ये सुद्धा. त्यामुळे मानसकृत द्वैत ते आहे जागृतीतलं, द्वैतच आहे पण तेही तितकंच मानसकृत आहे, मनानी केलेलं साध्या भाषेमध्ये. हे आचार्य लक्षात आणून देतात आणि सुषुप्तीचा तर्क त्याच्यासाठी वापरतात की जिथे कशावरून, तर सुषुप्तीमध्ये जिथे मनच लय पावलेलं असतं तिथे संसार असतो का? नाही. आपल्या सगळ्यांचं आणि आपले हे अनुभवजन्य ज्याला म्हणतात गोष्टींनी सिद्ध केलेल्या, कारण आपल्या सर्वांच्या अनुभवाचा विषय आहे गाढ झोप. थोडक्यामध्ये हा जो गट आहे ना तो एक साधक म्हणून आपल्या सर्वांसाठी अत्यंत मोलाचा आहे, तुम्हाला सांग. कारण द क्रक्स ऑफ द मॅटर, द जिस्ट, गाभा, मला जर विचाराल तर हाच आहे. हे जे श्लोक, हे गट जे आपल्याला सांगू पाहत आहे आचार्य, जे म्हणून आश्चर्य वाटायची खरं गरज नाही की 17 श्लोक आचार्यांनी त्याच्यासाठी दिलेत. कारण हे जितक्या लवकर आणि जितक्या चांगलं आपल्याला कळेल ना, तसंही परमपूज्य गाना म्हणतातच की परमार्थ विचार केला तर फार मोठा नाहीच आहे. परमार्थ परमार्थ ज्याला म्हणतात, तत्वज्ञान ज्याला म्हणतात, शास्त्र ज्याला म्हणतात, ते तसं थोडंसंच आहे. पसारा जो दिसतो तो सगळा साधना प्रांताचा पसारा आहे, कारण साधनेमध्ये विविधता खूप आहे, विविध प्रकारची साधनं आहेत. पण शेवटी या साधनांच्या माध्यमातून जिथे पोचायचं आहे त्याचं जे वर्णन आहे, त्या ठिकाणाचं जे वर्णन आहे, द डेस्टिनेशन, त्याचं काय म्हणू, एक मार्मिकता आपल्याला या श्लोकांच्या गटामध्ये सापडते. म्हणून आपल्या सर्वांसाठी अत्यंत मोलाचं आहे. त्यामुळे आचार्य जसं म्हणतात तसं रजोगुण किंवा तमोगुण युक्त मनच बंधनाला आणि सत्वगुणयुक्त मनच मोक्षाला कारण ठरतं, असं आचार्यांनी अत्यंत तर्कसंगत पद्धतीने विवेचन केलेलं आहे. मन एव मनुष्याणां कारण मंद मोक्ष, ही प्रसिद्ध श्रुती आपल्या सगळ्यांना पाठ आहे. विचार केला तर 13व्या अध्यायामध्ये माऊली मनाचं वर्णन करते बऱ्याच ओव्यात, आणि अंतिमतः म्हणजे काय म्हणूया, निष्कर्षाप्रत माऊली जेव्हा येते मनाबद्दल बोलताना, ते माऊली काय म्हणते, वाया मन हेची नाव, एरवी कल्पनाची सावेव, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. ही म्हणजे ही एक ओवी सुद्धा आपल्याला जितकी चांगली समजेल ना, तुम्हाला सांगतो तेवढा परमार्थाचा गाभा मला कळला, तेवढं नेमकं. काकांचे शब्द आहेत पहा, परमपूज्य काकांचे, नेमकेपणा आणि नेटकेपणा, याच्याबद्दल आग्रह राहिलेला आहे काकांसाठी. नेमकं ज्याला म्हणतात आणि नेटकं आपल्या हातामध्ये येतं वेदांत शास्त्र. कारण आत्मस्वरूपाकडनं जर मी विचार करायला सुरुवात केली तर दिस इज द व्हेरी फर्स्ट माइल स्टोन, द व्हेरी फर्स्ट स्टेशन आय हिट, जीव, अँड द व्हेरी इसेन्शियल इन्ग्रेडियंट ऑफ दॅट इज व्हॉट, मन म्हणा, अंतःकरण म्हणा, बुद्धी म्हणा, आता पाहणारच होतो आपण ते सगळं. माऊली म्हणते वाया मन हे नाव,
उगीच दिलाय का? म्हणजे रजोगुणाश्रित जे चांचल्य असतं वायुतत्वाचं, त्याच्या आधीच्या ओव्यांमध्ये मौलींनी छान वर्णन केलं की वायुतत्वाचं आता उरलं काय, तर फक्त चांचल्य उरलं आहे. त्याचा जो चंचलता हा जो गुण आहे ना, की जो रजोगुणाश्रित आहे, रजोगुणामुळे येतो त्या वायुतत्वाला, त्याला खरं मन हे नाव आहे. म्हणून तर दुसऱ्या ठिकाणी रजोगुणाचे खांदी तरळत असे वर्णन आहे. छान, तो माऊलींचे शब्द आहे, काही प्रश्नच नाही. तरळत असे, तरळणारी वस्तू स्थिर असते का कधी? त्या शब्दातच अनस्यू आहे, अखंड चंचल. पण या ओवीमध्ये माऊली म्हणते की वास्तविक हे नाव व्यर्थ आहे, वाया मन हे नाव का बरं? एरवी कल्पनाची सावे, कारण एरवी मन या नावाने मूर्तिमंत काय आहे? भ्रमच आहे. म्हणजे पहा, मन मन इतके वेळा आपण मनाबद्दल ऐकलं असतं, मनोमय कोशाचा इतका विचार केला, पण विचार जर केला, दुसऱ्या भाषेत बोलूया कळेल अशा भाषेमध्ये, समजा एखादं सरोवर आहे, शांत सरोवर आहे, आणि त्याला एक लाट उठली त्याच्यावरती काही कारणाने, समजा लाट उठली. आता लाट उठली वास्तविक काय विचार केला तर पहा, विचार केला लाट म्हणजे पाणीच आहे, पण लाट असा व्यवहार होतो की नाही? तसे या चंचलतेमुळे त्या केवल अंतःकरणामध्ये, आता त्याला शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर वृत्ती, संकल्प विकल्पात्मका वृत्ती सा मनहा व्याख्या, पाठ आहे आपल्याला. म्हणजे हे जे काही संकल्प विकल्पात्मक उठतं ना जे काही, त्यालाच मन म्हणायचं. एरवी कल्पनाची सावेव, वाया मन हेच नाव. आणि 174 क्रमांकाचा जो श्लोक आहे, त्याच्यात आचार्य आपल्याला हेच सांगतात, हेच उपदेश करतात. काय? मनसा कल्प्यते बंध, मोक्ष तेन एव कल्प्यते. म्हणजे काय? बंध जो आहे, ज्याला आपण बंधन म्हणतो, जीवाला बंधन आहे आपल्याला, असं आपण अनेक वेळा ऐकलेलं असतं, ते मुळात कल्पित आहे. शास्त्राचे सिद्धांत आहेत, काही काही फार सुंदर सिद्धांत आहे. कारण काय? जर ते सत्य असतं तर त्याची कधी निवृत्तीच झाली नसती, कारण सत्याची व्याख्या असती आहे. जे त्रिकाला बाधित असतं त्याला सत्य म्हणतात. त्यामुळे बंधन मुळातच कल्पित आहे, आणि जर बंधन कल्पित असेल तर त्याच्या सापेक्ष असलेलं मोक्ष सुद्धा कल्पित असेल. शास्त्रीय मांडणी आहे, साधना काळात असा विचार करायचा नाही. जसं हे जग सत्य नाही, पण साधना काळात माझ्यासाठी सत्यच आहे, कारण म्हणूनच माझ्यासाठी ईश्वरी सत्य आहे. आणि ज्या प्रमाणात जग माझ्यासाठी सत्य, त्याच प्रमाणात ईश्वरी माझ्यासाठी सत्य आहे. एक वेळ येते, परमपूज्य काका जसं म्हणतात, की त्याच्या कृपेनीच त्याच्या कक्षेच्या पलीकडे साधक निघून जातो. जेव्हा त्याला आता साधक म्हणतच नाही, त्याला सिद्ध म्हणतात. पण तोपर्यंत माझ्यासाठी सत्य आहे, नाही तर साधनं संभवणारच नाही. पण असं जरी असलं तरी आपण आता शास्त्र शिकत असल्यामुळे हा विचार करणं भाग आहे आपल्याला, की बंधन हे सुद्धा कल्पित आहे, आणि म्हणून बंधन सापेक्ष मोक्षही कल्पित आहे. का? अगदी तर्कशुद्ध आहे, कारण मी मूळचं ब्रह्मच आहे ना, पण माझं अज्ञान गृहित धरून या सगळ्या गोष्टींना सत्यत्व प्राप्त होतं. त्यामुळे एरवी मन या नावाने मूर्तिमंत भ्रमच आहे. आणि या मनाच्या संगतीने काय होतं? जयाचेनी संगे जीव दशा वस्तू. वस्तू म्हणजे आपल्याला माहिती आहे, परमार्थशास्त्रामध्ये ब्रह्म तत्वाला वस्तू असं म्हणतात. या ब्रह्मवस्तूला जीवदशा प्राप्त झाली आहे. कशामुळे? मनाच्या संगतीमुळे. हे प्रत्यक्षात ब्रह्म म्हणा, आत्मा म्हणा, म्हणजेच पुन्हा ब्रह्म आत्मा म्हणताना ना, आपण म्हणत जरी ते असलो तरी ऐकताना मी असं ऐकायचं, बरं का? त्याने खूप फायदा होतो साधा. आता अखंड ते ब्रह्म तसा आहे, ते तो आत्मा तसा आहे, काका जसं म्हणतात, मी असायचा तसाच आहे. आणि पुन्हा ते माझ्याहून कुठेतरी वेगळं आहे असा भाव राहून जातो मनामध्ये. या दोन्ही गोष्टी वाईट आहेत साधकाच्या दृष्टीने. ब्रह्म म्हटलं की मी, आत्मा म्हटलं की मी, म्हणजे प्रत्यक्षात मी कसा आहे असा विचार करायचा. बोलताना जरी म्हटलं प्रत्यक्षात ब्रह्म नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असा आहे, तरी त्याचा अर्थ होतो मी नित्य आहे, मी शुद्ध आहे, मी बुद्ध आहे, मी मुक्त आहे.
असं असून जेव्हा ते मन प्रतिबिंबित होतं किंवा मनोवच्छिन्न होतं, वेगवेगळे शब्द आहेत त्याला, कुठला वाद कुठल्या वादाप्रमाणे मांडणी सुरू आहे फारसा काही फरक पडत नाही. पण असं झाल्यामुळे काय होतं त्या ब्रह्मनावाच्या वस्तूला, तर त्याला जागृती स्वप्न सुषुप्ती या तीन अवस्था प्राप्त होतात. जीवरूपाने तो स्वतःला कर्ता भोक्ता सुखी दुःखी ज्ञानी अज्ञानी बद्ध मुक्त इत्यादी समजू लागतो. जयाचे निसंगे जीवदशा वस्तू, म्हणजे पा इकडे म्हणतात वाया मन हे नाव, इकडे म्हणतात येरवी कल्पनाची सावे व, पण असं असून त्याचा परिणाम बघा किती विलक्षण. जयाचे निसंगे जीव दशा वस्तू, त्यामुळे हा जो गट आहे पुन्हा एकदा श्लोकांचा मी जो म्हणालो की त्याला खरंच अभ्यास करायचा आहे, कारण आपल्याला मी मागच्या एकदा बोललो होतो की आपल्याला विवेक चुडामणीचा म्हणजे ग्रंथाचा अभ्यास म्हणजे शाब्दिक अभ्यास नाही करायचा नुसतं, त्यातनं मला काहीतरी घ्यायचं आहे आणि माझ्या वागणुकीमध्ये बदल घडवून आणायचा आहे, माझ्या विचारांमध्ये बदल घडवून आणायचा आहे, आणि त्याच्यासाठी हे सगळं सुरू आहे. आणि त्या दृष्टीने देर इज नो हार्म इन गोईंग बॅक अँड रिव्हिजिटिंग दॅट पोर्शन. थोडक्यामध्ये मी आणि माझं इत्यादी अनात्म पदार्थांच्या ठिकाणी असलेले काय म्हणूया तादात्म्य म्हणूया प्रेम म्हणूया आसक्ती म्हणूया, आणि हे देणं कशाचं आहे, रजोगुणाचं आणि तमोगुणाचं आचार्याने शिकवलं आपल्याला. तर हे देणं असलेलं आणि हा अहंभाव त्याच्या त्याच्यामुळे हा निर्माण होणारा जो भ्रम आहे मी आणि माझं, मी अहंकार आणि माझं ह्याचं किडाळ जेव्हा विवेक आणि वैराग्याच्या साह्याने धुतल्या जातं, मी मुद्दाम त्याच गटातले शब्द वापरतोय, आचार्यांचे सगळे शब्द आहेत, तुमचा अभ्यास झालाय माझ्या आधी झालेला, विवेक आणि वैराग्याच्या साह्याने हे सगळं जेव्हा किडाळ धुतल्या जातं नष्ट होतं तेव्हा काय होतं, 24 कॅरेट गोल्ड 24 कॅरेट गोल्ड सोन्यासारखा तो जो जसं सोनं स्वच्छ होतं त्यातले सगळे किडाळ निघून गेल्यावर उरतं काय, 24 कॅरेट सोनं शुद्ध सोनं. तसं हे जे किडाळ आहे हे जेव्हा विवेक वैराग्याच्या साह्याने धुतल्या जातं काय होतं, जीव ब्रह्मरूप होतो. पुन्हा ही भाषा आहे बरं बोलण्याची, कारण तो मुळातच ब्रह्मरूपच आहे ना, पण आता बोलावं तर लागणारच आहे, कारण किडाळ आहे ते किडाळ गृहित धरून बोलणं सुरू. त्यामुळे जैसा किडाळाचा दोष जाय तरी पंधरेतीची होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्परूपी माऊली. इतक्या सुंदर ओव्या त्या तुम्हाला सांगतात, जेव्हा अशा आपण अशा आजूबाजूला ठेवतो ना इट कम्प्लीट्स द होल पिक्चर. कारण इकडे वाया व्यर्थ मन व्यर्थ हे नाव एरवी कल्पनाची सावेव, आणि ही पुढे जर ठेवली कारण त्याच्या संघाने जीव दशा वस्तू असं जर असेल तर मग साधी गोष्ट आहे, ते काढलं की काय उरणार आहे, जीवा ब्रह्मत्व आहे, आणि संकल्पलोपी म्हटलं काय आणि मन म्हटलं काय एकच गोष्ट आहे, कारण संकल्प करणं हे मनाचंच काम आहे, नव्हे तेच त्याचं स्वरूप आहे, दुसरं काय आहे. मग अशीच व्याख्या पाहिजे आपण मनोवृत्तीची. त्यामुळे किडाळाचा जसा दोष जातो तरी पंधरेतेची होय, त्या काळाचा सोन्याचा भाव आहे बरं का, शुद्ध सोन्याचा ज्ञानेश्वर महाराजांच्या काळाचा. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी, इतकं महात्म्य. म्हणून मी सांगतो की नेमकेपणा आणि नेटकेपणा हे जेवढा लवकर मला पकडता येईल धरून ठेवता येईल, कारण मग आपलं आपल्या स्वतःचं चिंतन करता येतं बरं का, मग आपण विचार करू शकतो की संकल्प लोप मग कसा करायचा, गाडी छोटी विवेक वैराग्यापाशीच येणार आहे, नसेल येत तर आपलं काहीतरी चुकत आहे हे लक्षात ठेवून घेऊ आपण, कारण संकल्प लोप तेव्हाच होणार आहे जेव्हा माझा मी वैराग्य संपन्न असणार आहे. कर्तव्यापुरती केलेले संकल्प वेगळे, कामाचं केलेलं नियोजन वेगळं, आणि इथे संकल्प याचा अर्थ कशाचा संकल्प, तर फलाच्या अपेक्षेचा संकल्प असा अर्थ होतो खरं.
हे जसे जसे मी किडा काढायला लागतो ना, म्हणून संपूर्ण साधना पहा ही अज्ञान निवृत्तीसाठी आहे. म्हणजे थोडक्यात कशासाठी आहे, आत्ताच्या भाषेमध्ये किडाळ घालवण्यासाठी आहे. कारण जीव हा मूळचाच ब्रह्म आहे, त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. म्हणून जीव ब्रह्मरूप होतो म्हटलेला आहे. होतो या शब्दामध्ये ती आपोआप घडणारी गोष्ट आहे, हे अंतर्भूत आहे त्याच्यामध्ये. विवृणुते तनुं स्वाम. पण त्याच्यासाठी माझ्यातलं किडाळ पूर्ण केलं पाहिजे. म्हणून सगळ्या साधना ज्या आहेत, मग साधना कुठलीही असो, आपण खूप वेळा विचार केलेला आहे की ह्या सगळ्या अज्ञान निवृत्तीच्या साधना असतात. आता आता मन जे आहे त्याच्याबद्दल माऊली म्हणते की ते बुद्धीशी बाहेर आहे. म्हणजे काय? ते बुद्धीच्या बाहेर आहे. थोडक्यात बुद्धी मनाच्या आत आहे. दुसऱ्या भाषेत बुद्धी मनापेक्षा सूक्ष्म आहे. आणि म्हणून क्रमाने विचार केला, बाहेरून आतमध्ये जाताना अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि मग विज्ञानमय कोश. आता ह्याचं विवेचन आचार्यांनी श्लोक क्रमांक 186 ते 190 मध्ये केलेला आहे. त्याचा अभ्यास झालेला आहे आपला विज्ञानमय कोशाचा. मागच्या 190 पर्यंतच आपण आलो होतो. आता पंचदशी जो ग्रंथ आहे तो आपल्याला शिकवतो की अंतःकरण जे आहे ते एकच असतं, पण जेव्हा ते अंतःकरण कर्त्याची भूमिका घेतं तेव्हा त्याला बुद्धी असं म्हणतात. आणि तेच अंतःकरण जेव्हा साधन होतं किंवा करण होतं तेव्हा त्याला मन असं म्हणतात. आणि हे दोन्ही परस्परावलंबी आहेत, एकमेकांवर अवलंबून आहेत. आणि म्हणून तुम्ही अभ्यास करताना टिपलं असेल तर दोन्हीमध्ये ज्ञानेंद्रियांचा समावेश केलेला आहे. आपलं जर पुढचं पाठ मागचं सपाट झालं नसेल तर मनोमय कोशाचं जेव्हा वर्णन झालं त्याच्यामध्येही ज्ञानेंद्रिय घेतलेली आहेत. आणि विज्ञानमय कोशातही 5 ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी, आणि तिकडे 5 ज्ञानेंद्रिय आणि मन अशी व्याख्या केलेली. आपण गणित शिकलो तेव्हा तुम्हाला आठवत असेल, दोन वर्तुळ आणि त्या दोघांचा जो एक सामायिक भाग, क्रॉस सेक्शन, असा आपण गंमत म्हणून विचार करू शकतो, डोळ्यासमोर चित्र आणू शकतो. आणि त्याच्यामध्ये सामायिक भागामध्ये आपण ज्ञानेंद्रिय ठेवू शकतो 5. काय कारण आहे? कारण कारण हेच आहे की विचार तसा विचार केला तर एकच आहे, पण कोणत्या भूमिकेतून बोलणं सुरू आहे आणि कर्ता म्हणजे बुद्धी ही नेहमीच मनापेक्षा किंवा करणापेक्षा किंवा साधनापेक्षा श्रेष्ठ असते. फारकी स्पष्टीकरणाची गरज नाही. आपण करत आहोत, अनेक साधनं आपण आत्ता ह्या क्षणी सुद्धा वापरतो आहोत, लॅपटॉप आहे, हे आहे, ते आहे, याच्यापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत. कारण आपण निर्माण केलेलं साधन आहे, आपण वापरतोय. ह्या दृष्टीने फक्त दोन कोश अशी मांडणी केलेली. अंतःकरण जेव्हा करता होतो तेव्हा त्याला बुद्धी म्हणायचं, आणि तेच अंतःकरण जेव्हा साधन कर्णरूप काम करतं तेव्हा त्याला मन म्हणतात. आणि आपण ऐकलं असेल परमपूज्य काकांच्या प्रवचनात की काकांनी मनाच्या बाबतीत तर त्याला टू वे मेसेंजर म्हटलेलं, टू वे मेसेंजर. ते समजून सांगताना एक ज्ञानेश्वरीची ओवी पण परमपूज्य काकांनी वापरली आहे. कोणती? अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य अति. कारण मनाचं काम दुहेरी आहे ना. काय? ज्ञानेंद्रियांकडनं सगळं ग्रहण करायचं, थ्रू ऑल द 5 सेन्सेस टेक इट बॅक टू द डिसिजन मेकर विच इज बुद्धी, आणि नंतर बुद्धीने दिलेले निर्णय पुन्हा परत इंद्रियांपर्यंत पोचवायचे. असं बाय डायरेक्शनल फ्लो हे करण्याचं काम मन करतं, कारण ते साधन आहे, ते करणं आहे. तेव्हा त्याचाही ज्ञानेंद्रियांशी संबंध येतो. म्हटलं तर बुद्धीचाही येतो, कारण काही गोष्टी ग्रहण कराव्या लागतात, काही गोष्टी पाळ या ग्रहण करण्यासाठी, जो निर्णय घेण्यासाठी संकल्प विकल्प जे मन करतं. आणि परस्परावलंबत्व पहा कसं आहे, कारण मनाने संकल्प विकल्पच नाही केले तर बुद्धीला निर्णय घेण्याला काही शिल्लकच नाही, काही गरजच नाही आहे.
आपण म्हणतो ना कधी कधी की शुद्ध मराठीत खूप ऑप्शन्स असले की डोक्याला त्रास होतो. ऑप्शन्स म्हणजे पर्याय. जेव्हा पर्यायच नसतो तेव्हा निर्णय घ्यायची काही गरजच नसते. यू जस्ट हॅव टू एक्झिक्यूट. पण जेव्हा पर्याय असतात हे घेऊ का ते घेऊ, 10 गोष्टी 15 गोष्टी, तेव्हा फार त्रास होतो. कारण निर्णय घ्यावा लागतो, तुलना करावी लागते, योग्य तो निर्णय घ्यावा लागतो, तो चुकू नये याची खात्री करावी लागते, इत्यादी इत्यादी. त्यामुळे दोन्ही परस्परावलंबी आहे. आणि आपण जसं विचार करतो की दोन्हीमध्ये ज्ञानेंद्रियांचा समावेश केलेला आहे, पण कार्यभेदाने दोन वेगळे कोश अशी मांडणी केलेली आहे. कार्यभेद आहे दोघांमध्ये. समजून महत्त्वाचा मुद्दा आहे हा ज्ञानमय कोश आणि मनोमय कोशामधला. आता विज्ञानमय कोशाचं आपण जे बोलतो आहोत 186 ते 190 हा गट, त्याच्यामध्ये विज्ञानमय कोशाची जी लक्षणं आचार्यांनी सांगितली ती जो अभ्यासून झालेला आहे की ज्ञानक्रिया शक्ती संपन्न असणं, शब्द आलेला आहे आचार्यांनी वापरलेला शब्द आहे ज्ञानक्रिया शक्ती संपन्न असा तो विज्ञानमय कोश. कर्तृत्व भोक्तृत्व याचा जबरदस्त अहंकार याची मुख्य लक्षणं सांगितलेली आहे आचार्य प्रतिपादन करतात. पुन्हा ही जी मांडणी आपण आत्ता केली की एकच अंतःकरण भूमिका वेगळी, पण या भूमिकेतून जेव्हा काम केलं जातं तेव्हा काय होतं, निर्णय घेतला ना कर्तृत्व, आणि निर्णयाच्या मागे भोक्तृत्वाची कल्पना असल्यामुळेच तसा निर्णय, हे अनुकूल गोष्टी आपल्या घडाव्या असे निर्णय आपण घेत असतो स्वाभाविकपणे. त्यामुळे भोक्तृत्वाची अपेक्षा असते, फलाची अपेक्षा असते, आणि कर्तृत्व घेतलं की भोक्तृत्व घ्यावंच लागतं. अजून एक सिद्धांत नेहमीचा आपला. त्यामुळे घाव कशावरती घालायचा आहे, कर्तृत्वावरतीच घालायचा. मग भोक्तृत्व परमपूज्य काका म्हणतात तसं रामकृष्ण हरी, मिळालं रामकृष्ण हरी, नाही मिळालं रामकृष्ण हरी. पण असं होत नाही तेव्हा याचा जबरदस्त अहंकार ही त्याची मुख्य लक्षणं आचार्य प्रतिपादन करतात. आणि या दृष्टिकोनातूनच जो विचार केला ना तर माऊली अहंकाराबद्दल काय म्हणते, नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाच. कारण हे अहंकार हे जे प्रकरण आहे हे खास काय म्हणत त्याला विज्ञानमय कोशासाठी राखून ठेवलेलं असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि म्हणून शास्त्राचा अभ्यास करताना मला 4 गोष्टी कळायला लागल्या आणि त्याहीपेक्षा मला सांगता येऊ लागल्या. समजा आपण एका डेंजरस झोनमध्ये आलेलो आहोत, एका अत्यंत कठीण प्रांतामध्ये आपला प्रवेश झालेला आहे, आणि हनुमंतांची ती गोष्ट आठवायची रामायणातली की जेव्हा हनुमंताचं त्या युद्धातलं सगळं कौतुक करायला जातात प्रभू श्रीराम तेव्हा कोसळतात त्यांच्या चरणी हनुमंत. भगवंता एवढी मोठी परीक्षा माझी बघू नका, कोणती, माझं कौतुक करू नका, माझ्या अहंकाराची परीक्षा आहे, फार कठीण परीक्षा आहे. कशासाठी, कारण नवल अहंकार जी गोटी त्याचं वैशिष्ट्यच आहे ते अहंकाराचं, विशेषे न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी. आणि म्हणून शास्त्राचा अभ्यास असणं, पाठांतर असणं, छान गोष्टी समजणं प्रश्नच नाही, त्याची गरजच आहे. नाही तेवढं बुद्धीचं एवढी मोठी भूमिका त्याचं वर्णन कौतुक केलंच नसतं, पण तो पण खूप महत्त्वाचा आहे. त्याची अखंड जाणीव असणं याला अहंकार असं म्हणतो. मी नेहमी ती व्याख्या आणतो माझ्या बोलण्यामध्ये कारण मला ते खूप आवडतं. श्रीमंत असणं गैर नाही, श्रीमंतीची जाणीव अहंकार. बुद्धिमान असणं अजिबात गैर नाही, पण बुद्धी मी बुद्धिमंत याची अखंड जाणीव अहंकार. थोडक्यात जाणीव म्हणजे अहंकार. कशाची जाणीव असू द्या, ज्या गोष्टीची मला जाणीव, मी गरीब आहे याची अखंड जाणीव ही सुद्धा अहंकारच आहे. परमार्थाच्या दृष्टीने आपल्याला माहिती आहे श्रीमंतीला बदनाम करण्याचं काहीच कारण नाही. मी अखंड गरीब आहे, गरीब आहे, मी मूर्ख आहे, मी मठ्ठा आहे, जे काय असेल त्याची अखंड जाणीव. जिथे मी ब्रह्म आहे ही जाणीव सुद्धा चालत नाही, तिथे ह्या बाकीच्या इतक्या स्थूल जाणीवा कशा चालतील. त्यामुळे
हे असावं सगळं, पण त्याची जाणीव नसावी, कारण नाही तर काय होतं मग, संज्ञानाचे झोंबे कंठी, त्याच्याच मागे लागतो तो अहंकार. मुद्दा एवढा सुरू होता आपला की ज्ञानक्रिया शक्तीसंपन्न हा विज्ञानमय कोश आहे, निर्णय घेण्याची अत्यंत जबरदस्त क्षमता आहे. म्हणजे आजचा जो आपला पुढचा विषय आहे 191 क्रमांकाच्या श्लोकाकडे आपण तो वळतो आहोत, पण त्या श्लोकाकडे वळताना हा जो विज्ञानमय कोश आहे ज्याचा अभ्यास करून झाला आपला, की जो आत्मस्वरूपाच्या अत्यंत निकट असल्याने अत्यंत प्रकाशमय आहे, आणि इथे प्रकाशमय याचा अर्थच ज्ञानक्रिया शक्तीसंपन्न असणारा असाच होतो. कारण प्रकाशाचा अर्थ भौतिक प्रकाशाचा विचार करायचा नाही, प्रकाशाचा अर्थ ज्ञान असा होतो. त्यामुळे हा जो विज्ञानमय कोश आहे तो, किंवा ज्याला साध्या शब्दात आपण बुद्धी म्हणूया, ही खऱ्या अर्थाने आत्मस्वरूपाची उपाधी, कारण ती अत्यंत जवळ आहे आत्मस्वरूपाची, आणि ती त्याची उपाधी ठरते. आणि ही जी उपाधी ठरते आत्मस्वरूपाची, या उपाधीपासून आत्मस्वरूपाची असंगता आता आपल्याला आचार्य सांगतात आहे श्लोक क्रमांक 191 ते 193 या तीन श्लोकांच्या गटामध्ये. त्यामुळे विचार केला तर आपण विज्ञानमय कोशाचंच वर्णन पुढे सुरू असंही म्हणू शकतो, पण विशेषतः या तीन श्लोकांमध्ये काय विषय प्रतिपादिला आहे, तर आत्मस्वरूपाची, ब्रह्मस्वरूपाची, म्हणजे पुन्हा माझ्या माझी मगाशी मी म्हणालो विचार कसा करायचा, माझी बुद्धीपासून मी वेगळा, बुद्धी माझी काय आहे, उपाधी आहे. म्हणून परमपूज्य काका गमतीनी एकदा म्हणाले होते, मला जो कोणी म्हटलं की तुम्ही अत्यंत निर्बुद्ध आहात तुम्हाला अतिशय आनंद होतो असं काका म्हणाले, ते बोलणं आपल्यासाठी होतं अर्थातच, काकांची सवय स्वतःला ते लावून घेतात आपल्याला वाईट वाटू नये. काका उलट म्हणतात, मी त्याला म्हणतो तू मला खरं ओळखलंस असं काका त्याला म्हणतात, आणि मी असतो तर अंगावरती धावून गेलोस, मला निर्बुद्ध म्हणतो स्वतःला काय समजतो इत्यादी इत्यादी. काका म्हणतात तू मला खरं ओळखलं, कारण काकांनी स्वतःला खरं ओळखलेलं आहे, मी अजून ओळखलेलं नाही स्वतःला, म्हणून मी धावून जातो त्या माणसाच्या अंगावरती, कारण माझं तादात्म्य आहे ना त्या विज्ञानमय कोशाशी. काका म्हणतात त्याला तू मला खरं ओळखलं, कारण काय आपला विषय काय सुरू आहे, बुद्धी माझी उपाधी आहे, त्यामुळे तुम्हाला निर्बुद्ध जे म्हणालास ते माझं योग्य वर्णन आहे, कारण मी आत्मरूप आहे, आत्मरूपाला बुद्धी नाही, बुद्धी त्याची उपाधी आहे. आणि या उपाधीपासून आत्मस्वरूपाची जी असंगता आहे ती आता आपल्याला सांगतात या श्लोकाच्या गटामध्ये 191 ते 193. आपण आपल्या आजच्या श्लोकाकडे वळूया, 191 क्रमांकाचा श्लोक आहे, तो वाचतो मी. योयम विज्ञानमय प्राणेषु हृदि स्फुरत स्वयं ज्योतिः कूटस्थः सन्नात्मा कर्ता भोक्ता भवत्युपाधिस्थः, असा 191 क्रमांकाचा श्लोक. पदच्छेदासह वाचू म्हणजे अजून छान समजेल. योयमचं नाही, यह अयम विज्ञानमय प्राणेषु हृदि स्फुरति अयम ज्योतिः कूटस्थः सन् आत्मा कर्ता भोक्ता भवति उपाधिस्थः. त्याचा अर्थ वाचू, अर्थ त्यांनी दिलेला आहे की प्राणांच्या समीप, आता प्राणांच्या समीप म्हणताना त्यांनी कंसात दिलेला आहे की ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय पंचप्राण असे मिळून त्याचे 15 होतात, 5 त्रिक 15, हे सगळे गृहित धरायचे उपलक्षण, कारण झालं आता आपण बरंच आता आतमध्ये आलेलो आहोत, अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय पर्यंत आता पोचलो आहोत, त्यामुळे सगळं गृहित धरायचं या प्राणांच्या समीप आणि हृदयस्थ बुद्धीच्या ठिकाणी असणारा कोण, तर हा अपरोक्ष. अपरोक्ष म्हणजे आपल्याला माहिती आहे परमार्थामध्ये प्रत्यक्ष असा त्याचा अर्थ होतो, अपरोक्ष ज्योतिस्वरूप. ज्योतिस्वरूप म्हणजे याचा अर्थ पुन्हा ज्ञानस्वरूप असा होतो, ज्ञानरूप असा अर्थ होतो, ज्ञानी नाही ज्ञानस्वरूप, ज्ञान हेच ज्याचं स्वरूप, ज्योतिस्वरूप आत्मा प्रकाशमान आहे, आणि असा जो हा विज्ञानमय ज्ञान साधनात श्रेष्ठ तो कुटस्थ असून विज्ञानमय कोशाच्या उपाधीमुळे परिच्छिन्न होऊन कर्ता भोक्ता असा होतो. आणि खाली दिलं आहे की अवच्छेदवादाचेच हे निरूपण येथे केलेले आहे.
आता कूटस्थाची इथे खाली व्याख्या दिलेली आहे. कूटस्थ शब्द खरं सगळेच आपण अभ्यासार्थी आहात, जवळपास सगळ्यांना त्याचा अर्थ माहिती आहे, पण नसेल माहिती तर परिपूर्णतेसाठी आपण तोही वाचून घेऊ. की पूर्वीच्या काळी धातू घडवण्यासाठी, अलंकार घडवण्यासाठी धातूचे, सोन्याचे म्हणूया, तो लोहा सोनार म्हणा, लोहार म्हणा, जे तिथे ऐरणं असायचे, ऐरण शब्द माहिती आहे आपल्याला बरेच जणांना, त्याच्यावर ते घडवायचे दागिने. तर ते जे दागिने घडतात म्हणजे तो धातू विकार पावतो थोडक्यामध्ये, त्याला ठोकून ठोकून त्याला जो आकार देण्यात येतो तो विकार आहे त्याच्यामध्ये घडणारा त्या धातूमध्ये. पण तो ज्याच्यावर घडतो ती जी ऐरण असते ती निर्विकार असते, मग ते सोन्याचे आहे का तांब्याचे आहे का काय लोखंडाचं आहे, जसं त्याला काही त्याच्याशी घेणं देणं नाही, निर्विकार. तद्वत आत्मा निर्विकार आहे म्हणून त्याला कुटस्थ असं म्हणतात. कुटस्थ शब्दाचे अजून दोन तीन अर्थ आहेत, अजून दोन अर्थ आहेत, तो सोडून देऊ आपण आत्ता, तो विषय नाही, पण इथे त्यांनी कुटस्थ हा त्याचा अर्थ घेतलेला. थोडक्यामध्ये सांगणं हे सुरू आहे की ब्रह्मतत्व आत्मतत्व पुन्हा म्हणजेच मी मूळचा कसा आहे, निर्विकार आहे. आणि हे जे सगळं विकार जे दिसतात आहेत, ज्याला आता इथे काय म्हटलं त्यांनी, कर्ता भोक्ता म्हणूया, मगाशी जी आपण एक यादी वाचली, तीन अवस्था ज्याला प्राप्त होतात, तो स्वतःला कर्ता समजतो, भोक्ता समजतो, इत्यादी इत्यादी, तो उपाधीमुळे परिच्छिन्न होतो. आता परिच्छिन्न शब्द नेहमीचा दृष्टांत, सूर्य पाणी काय पाणी आहे समजा, पाणी ठेवलं आहे काही भांड्यांमध्ये, वाटतो की सूर्य परिच्छिन्न झालेला सारखा, कारण का मला 10 सूर्य दिसतात 10 भांड्यांमध्ये, ते पाण्यामध्ये प्रतिबिंब, म्हणजे प्रतिबिंब आहे, सूर्य एकच आहे, पण सूर्य परिच्छिन्न झाल्यासारखा वाटतो. तर हे हा त्याचा अर्थ दिलेला आहे. आणि इथे त्यांनी एक खाली जे लिहिलं आहे की अवच्छेदवादाचं निरूपण त्यांनी केलेलं आहे या श्लोकाच्या माध्यमातून. पुन्हा मी जसं म्हणालो की विज्ञानमय कोशाचंच वर्णन सुरू आहे, पण विषय काय सुरू आहे, तर ही जी बुद्धी आहे, आपण त्याला साध्या भाषेत बोलूया, आता बुद्धी जी आहे त्या बुद्धीशी आत्म्याचा काहीही संबंध नाही, ती त्याची उपाधी आहे. पण या उपाधीमुळे तो परिच्छिन्न झाल्यासारखा वाटतो. या उपाधीचं मी स्वतः विशेषण करून घेतलं असल्यामुळे मी स्वतःला कर्ता भोक्ता समजतो. मी स्वतः जरी आत्मरूपाने जसं तो आत्मा आहे तसा मी आहे, कारण मीच आत्मा असल्यामुळे, मीच ब्रह्म असल्यामुळे मी सुद्धा तितकाच निर्विकार आहे, पण हे लक्षात राहत नाही कारण तादात्म्य अशाशी अंतःकरणाशी. आणि म्हणून पुढची म्हणजे गाडी घसरगुंडी सुरू होते, मी आणि माझं त्याच्याशी तादात्म्य स्वाभाविकच आलं आलंच ते, म्हणजे ते सांगण्यासारखी गोष्ट नाही. त्यामुळे मी कर्ता भक्तो भोक्ता होतो. आता इथे आभास, इथे अवच्छेदवादाचं वर्णन किंवा निरूपण केलं असं त्यांनी म्हटलं आहे. आपल्याला माहिती आहे 2-3 वाद आहेत, आपला विचार करून झालाही असेल जीवाचा, पण अवच्छेदवादाचं विचार करू. त्याच्या आधी आपल्या सर्वांना जीव नावाची संकल्पना माहिती आहे, आपण खूप वेळा शिकलेलो आत्तापर्यंत. एक स्वच्छ अंतःकरण किंवा बुद्धी म्हणूया आपण, इथे बुद्धी या घटकाचा जास्त प्रामुख्याने विचार सुरू आहे विज्ञानमय कोश असल्यामुळे. बुद्धी जी मूलत आपल्या सर्व माहिती अग्नितत्वाची असल्यामुळे ती मूळची सगळ्यांची स्वच्छ आहे. त्याच्यानंतर चैतन्य म्हणजे ब्रह्म किंवा आत्मा म्हणूया, आणि त्या अंतःकरणात चैतन्याचा होणारा आभास, फाकलेला प्रकाश, दोन शब्द आहेत त्याला, त्याला म्हणायचं चिदाभास. आणि असं साभास अंतःकरण म्हणजे पुन्हा एकदा काय काय झालं, बुद्धी एक घटक, दुसरा चैतन्य ब्रह्म आत्मचैतन्य ब्रह्मचैतन्य, आणि तिसरा या चैतन्याचा त्या अंतःकरणात स्वच्छ बुद्धीत फाकलेला प्रकाश किंवा त्या चैतन्याचा होणारा आभास, याला म्हणायचं चिदाभास. असं साभास अंतःकरण हे जिथे विशेषण असं मानलं जातं त्याला आभासवाद असं म्हणतात. आभासवाद आपल्याला ऐकायला आवडणार नाही, पण शास्त्र असं सांगतं की मंदबुद्धी जे मुमुक्षू असतात हे ऐकल्यावर पहिले आपल्या मनात काय विचार येतो, हा ठीक आहे, अभ्यासवाद माझ्यासाठी नसेल कदाचित.
मला तर आभासवादच पटतो सगळ्यात, म्हणून तर मंदबुद्धी मुमुक्षू म्हटलेला आहे. मंदबुद्धी मुमुक्षूंसाठी, म्हणजे थोडक्यात माझ्यासाठी, असं आपण त्याचं भाषांतर करून घ्यायचं आपण सर्वांनी. या विषयाची चांगली समजूत आपली व्हावी त्याच्यासाठी आभासवाद चांगला आहे असं कोण म्हणतं? स्वतः आचार्य म्हणतात, भाष्यकार, आणि असं विद्यारण्य स्वामीसुद्धा म्हणतात, पंचदशीकार. ते शंकराचार्यांच्या परंपरेतलेच आहेत, ते शंकराचार्यच आहेत. मुद्दा हा की जेव्हा एखादी गोष्ट चांगली म्हणून मांडल्या जाते तेव्हा विचार केला जातो की कोणासाठी हे सुरू आहे. आणि इथे मंद मुमुक्षू म्हणजे आपल्याला की हिणवणं नाही सुरू आहे, पण थोडक्यामध्ये ज्याची बुद्धी स्थूलामध्ये जास्त रमते असा त्याचा अर्थ करायचा. बरं, कारण बरं स्थूलामध्ये रमते हे तरी कसं ओळखायचं? तर जेव्हा मी अगदी तादात्म्याने व्यवहार करतो, व्यवहार माझे जेव्हा सुरू असतात तेव्हा माझ्या हे लक्षात राहत नाही. आणि माझ्या बरं माझ्या लक्षात राहिलं नाही हे तरी कसं ओळखायचं? होणाऱ्या परिणामांवरून. मी जर सहज विकारी होत असेल, जी काही फलप्राप्ती त्या विषयामुळे म्हणा किंवा जो काही व्यवहार सुरू आहे म्हणा, त्यांनी जे काही होतं त्यांनी जर मी अगदी सहज विकारी होत असेल, म्हणजेच मी त्याच्याशी तादात्म्य पावत असेल, म्हणजेच मी आता उलट उलट येतो आहे, म्हणजेच माझ्या अंतःकरणाचं मी विशेषण करून घेतलेलं असेल, म्हणजेच माझं अंतःकरण उपाधी आहे हे लक्षात माझ्या राहिलं नसेल, म्हणजेच मी आत्मस्वरूपाने वेगळा आहे आणि हे व्यवहार करण्यापुरती फक्त चिदाभास वापरल्या जातो आहे, हा चिदाभासाचा व्यवहार सुरू आहे हे लक्षात राहिलं नसेल. किती पद्धतीने आपण विचार करतोय पा, ह्याला म्हणायचं स्थूलबुद्धी. काही वाईट वाटून घेण्याची गरज नाही आहे, हे ऐकल्यावर कळतं की अरे हो माझी स्थूलबुद्धी आहे, कारण 90-90 नाही कदाचित 99% वेळेला मी विकारीच होतो, 99% वेळेला मी करता समजूनच माझे सगळे व्यवहार सुरू असतात दिवसभर, आणि म्हणूनच भोगता. मग असा जो मुमुक्षू आहे की हे तर आहे पण तरी परमार्थाची आवड आहे, साधना करतो आहे, सद्गुरु प्राप्ती झालेली आहे, मोक्षाची आवड आहे, मग ह्याला म्हणतात मंद बुद्धी मुमुक्षू किंवा मंद मुमुक्षुत्व असणं, की कळतं आहे सगळं. खरं म्हणायचं तर समर्थांच्या भाषेत आपण पडत मूर्ख, हे सगळं कळत असून सुद्धा ते न करण्याला पडत मूर्ख म्हणतात, समर्थांची व्याख्या येते. पण असं होतं म्हणून मग त्यांच्यासाठी आभासवाद चांगला आहे, कारण तिथे चिदाभास हा जो एक मध्ये घटक आणला जातो आणि एक स्पष्टीकरण दिल्या जातं. विचार केला तर या ग्रंथाच्या संदर्भात विचार केला तर कदाचित आचार्यांसमोर इथे अधिकार संपन्न शिष्य बसलेला आहे. आपण तो विचार याच्या आधी एकदा केला होता, कारण ग्रंथाच्या शेवटी समाधी लागलेली आहे, याचा अर्थ साधन चतुष्टय संपन्न नक्कीच तो शिष्य बसलाय आचार्यांसमोर, प्रत्यक्ष आचार्यच आहेत असाही विचार करू शकतो, किंवा या ग्रंथाच्या माध्यमातून अत्यंत शास्त्रीय विवेचन ज्याला टेक्निकल म्हणतात शुद्ध मराठीत, असं विवेचन आचार्य करत असल्यामुळे आचार्य इथे अवच्छेदवादाचं निरूपण करत आहेत. अवच्छेदवाद कळण्यासाठी म्हणून मी पहिले आभासवाद मांडला, मगाशी जो सांगितला मी तो आभासवाद होता, आता अवच्छेदवाद. पण इथे जे सारखं सारखं ते सांगतात 191, 190 आणि 191, 92 मध्ये म्हटलेलं आहे की अवच्छेदवाद अजून विशेष स्पष्ट केलेला आहे. बघू आपल्याकडे वेळ असेल तर 92 श्लोके आपण घेऊ शकतो. पण त्याआधी इथे आचार्य हे अवच्छेदवादाचं निरूपण करत आहे की ज्या वादामध्ये जीवत्व येण्यासाठी स्वच्छ अंतःकरण आणि तिच्यात मर्यादित झाल्यासारखं जे वाटतं ब्रह्म किंवा आत्मा, असे दोनच घटक पुरेसे मानलेले आहेत. चिदाभासाचा स्वीकार अवच्छेदवादामध्ये नाही. थोडक्यामध्ये बोलायचं झालं तर जसा जसा, एका वेगळ्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर जसा जसा आपला अधिकार वाढत जातो, जशी जशी आपली साधन चतुष्टय संपन्नता वाढत जाते असं म्हणूया, किंवा मगाशी जी सगळी मांडणी केली त्या भाषेत बोलायचं झालं तर ज्या प्रमाणामध्ये आपल्या अंतःकरणाचं आपण विशेषणाकडून उपाधीकडचा प्रवास करायला लागतो, दुसऱ्या भाषेपासून बोलूया, ज्या प्रमाणात तादात्म्याकडून असंगत्वाकडे आपला प्रवास व्हायला लागतो,
मगाशी म्हणजे बोललो, हे सगळं जेव्हा माझ्या छान लक्षात राहतं, कधी व्यवहारकाली प्रत्यक्ष व्यवहार घडत असताना की हे जे चाललंय ना, हे सगळं म्हटलं तर चिदाभासच. तेव्हा काय होतं, तर अवच्छेदवादाने आपलं काम होऊ शकतं. मूळ विषय तो सुरू, तेव्हा अवच्छेदवादाने काम होऊ शकतं. कारण असं आहे की त्या अंतःकरणाच्या त्या खिडकीतून त्या असीम तत्वाकडे पाहिल्यामुळे त्याला काय म्हणूया, त्या खिडकी एक उपाधी या दृष्टीने, आणि त्याला ते एक मर्यादा प्राप्त होते. त्याची मगाशीच आपण बघितलं की त्या मर्यादेमध्ये सापडल्यासारखं ते वाटतं. ते सापडत तशातच नसतं, अर्थातच जे सर्वत्र सदा सम ते कसं सापडेल, जे निर्विकार आहे ते कसं सापडेल. पण पुन्हा काय आहे, सगळं आपल्या बुद्धीची समजूत घालणं सुरू आहे. आणि कुठल्या पातळीवरती, आणि पुन्हा इथे बुद्धी याचा अर्थ अधिकार असा होतो. खरं सांगायचं तर बुद्धी म्हणजे माझ्या बुद्धीला खूप छान समजलं, मी समजून सुद्धा सांगू शकतो. 5 गुणांचा प्रश्न आला परीक्षेत, तर 5 पैकी 5 मार्क मला मिळतील असा त्याचा अर्थ नाही. बुद्धीला समजणं म्हणजे उमजणं, कळणं नव्हे वळणं, तसं वागणं माझं होणं, याला म्हणतात बुद्धीला समजणं. विचार केला तर या दोन वादांच्या व्यतिरिक्त अजून एक वाद आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बिंब प्रतिबिंब वाद आहे. त्याच्यामध्ये स्वच्छ अंतःकरणामध्ये जो नित्य मुक्त आणि शुद्ध सत्ववान ईश्वर म्हणून या त्याचं प्रतिबिंब पडतं अशी मांडणी केलेली. आणि म्हणजे ईश्वर बिंब, जीव प्रतिबिंब, बिंबाचे सर्व गुण प्रतिबिंबात असतात. पण ते प्रतिबिंब दाखवणारा जो पदार्थ असतो, जसा आरसा, मी आता आरशात माझं प्रतिबिंब पाहतोय, आरशावर डाग आहे, माझ्या चेहऱ्यावर डाग दिसतात की नाही, दिसतात. पण माझ्या चेहऱ्यावर डाग आहेत का, बिंबात डाग आहेत का, नाही, पण प्रतिबिंबात दिसतात आहे. हा दोष त्या मधल्या पदार्थाचा आहे जो प्रतिबिंब दाखवतो. तसं या अंतःकरणाचे जे गुणदोष आहेत तेही त्याच्यात असतात. आणि विशेषत या वादामध्ये प्रतिबिंब सत्य मानलेलं आहे. पण एका वाक्यात दाखवण्यासाठी गुण, त्या बिंबाचे सर्व गुण प्रतिबिंबात आहेत. थोडक्यामध्ये बोलूया, मुद्दा असा होता सुरू की कोणताही वाद, वाद म्हणजे थांबलो मी, तुमच्या लक्षात असेल, जो मी अखंड घरात घालतो तो नव्हे वाद, याचा अर्थ मत असं होतं. म्हणजे विचारसरणी, एखादी गोष्ट मांडण्याची पद्धत, घडी, विचारांची घडी म्हणतात त्याला, विचारसरणी म्हणतात इत्यादी. तर हे शास्त्रकारांनी आपल्याला तर्कदृष्ट्या समजून देण्यासाठी, आपल्याला पटवण्यासाठी ही बसवून दिलेली घडी आहे. परमपूज्य काका म्हणते, घडी शब्द काकांचा आवडता शब्द आहे, घडी आहे, घडी आहे. हे लक्षात राहत नाही, आणि लक्षात ठेवण्यासाठी सातत्याने तो श्लोक आपण विवेक चुडामणीतलाच पाहतो. कोणता? विज्ञाते पिपरे तत्वे, पहिले अविज्ञाते परे तत्वे शास्त्राधी तिस्तु निष्फला, विज्ञाते पिपरे तत्वे शास्त्राधीस्तु निष्फल. का? कारण घडी ती. या 3 वादातला किंवा 4 वादातला अजून 10 वादही आपल्या समोर मांडले, काय फरक पडणार आहे? त्यातला एक कुठला तरी निवडायचा आहे जो मला पटतो, भावतो, झेपतो, प्रामाणिकपणे वापरता येतो. अधिकार संपन्न जसा जसा अधिकार वाढत जाईल, तसा तसं पुढच्या वादात मी जाऊ सुद्धा शकतो, असं काही नाही. पण महत्वाचं काय आहे, तर विचारसरणीची फार चिकित्सा न करता जे मला पटेल, रुचेल, आवडेल ते स्वीकारून आपण सर्वांनी मोक्ष मिळवावा ही शास्त्रकारांची इच्छा आणि उद्देश असाय. एवढं सगळं काबर बोललो मी, 3ही श्लोकामध्ये अवच्छेदवादाचं निरूपण चालू आहे. म्हणून अवच्छेदवाद काय आहे सांगण्यासाठी इतर कोणते वाद आहेत तेही आपल्याला कळले पाहिजे, त्यातले बारकावे कळले पाहिजे. आणि त्याहीपेक्षा बारकावे, पुन्हा मी जसं म्हणालो, आपल्याला पंडित होण्यासाठी बारकावे नाही कळून घ्यायचे, साधक म्हणून मला कोणता तो योग्य, आणि साधक म्हणून मला नेमकं त्यातलं काय घ्यायचं आहे. आणि म्हणून 2 शब्द आपल्यासमोर आजच्या वेळेच्या मर्यादेत ठेवलेले आहेत. कोणता? विशेषण आणि उपाधी. दोज आर द की टेकअवेज वाद लक्षात ठेवण्यापेक्षा. आणि उपाधी हा शब्द फार वेळा येतोय. उपाधी म्हणजे
जी त्या देशकाल ज्या ठिकाणी ती असते त्या देश आणि कालातलं त्या अधिष्ठानाचं ज्ञान करून देऊन त्याच्याहून जी वेगळी राहते त्याला उपाधी म्हणतात. आणि जे वेगळं राहत नाही त्याच्याशी तादात्म्य पावलेलं असतं त्याला विशेषण असं म्हणतात. एखादी वस्तू आता समजा आता घातलेला सदरा माहीत नाही कोणता रंग म्हणायचा, तो म्हणा तुम्ही निळा म्हणा हिरवा म्हणा तर दोनच्या मधला म्हणा मला माहिती नाही. आता हे त्याचं विशेषण आहे कारण तो रंग वेगळा आणि शर्ट वेगळा नाही काढतात, पण शर्ट ही माझी उपाधी आहे, हा सदरा ही माझी उपाधी आहे, कारण हा काढूनही मी आहे आणि घातला तरी मी आहे. आता हे झालं सदऱ्याबद्दल बोलणं. हे जेव्हा माझ्या अंतःकरणाबद्दल माझ्या बुद्धीबद्दल जेव्हा हस्त माझ्या चित्तामध्ये की हे जे सगळे व्यवहार, पुन्हा व्यवहारखाली बोलतोय मी, व्यवहार जेव्हा जसे सुरू आहेत ते सर्व ठीक आहे, व्यवहार व्यवहारासारखा केला पाहिजे, त्याच्यासाठी जे केलं पाहिजे व्यवहारात ते सर्व केलं पाहिजे, पण ते करत असताना अखंड हे ज्ञान जर माझ्या अंतःकरणामध्ये जागृत असेल, चिदाभासाचा व्यवहार सुरू आहे, माझा त्याच्याशी संबंध नाही, आत्मरूप मी, निर्विकार मी, करताच नाही मुळात, कारण निष्कर्म ब्रह्म नेहमीच व्याख्या पाहतो, व्याख्याच केलेली आहे निष्कर्म ब्रह्म. ब्रह्म निष्कर्म आहे म्हणजे ते काहीच करत नाही आणि मी ब्रह्म आहे असं म्हणायचं इकडे, आणि इकडे कर्तेपणा आणि भोक्तेपणा घ्यायचा, म्हणजे काय, म्हणजे अंतःकरणाचं पुन्हा एकदा मी उपाधीचं विशेषण करून घेतलेलं आहे. आणि मग असं जेव्हा असतं तेव्हा चिदाभास आपल्या खूप कामात येतो आणि म्हणून आभासवाद आपल्या खूप कामात येतो. पण पुन्हा मुद्दा तोच आहे, कुठलाही वाद असू दे, आपल्याला समजण्यासाठी हे सगळं असतं, आपल्या बुद्धीची समजूत घालण्यासाठी असतं, ती एकदा छान समजली की ते वापरायचं. आणि मग माऊली जे त्या बुद्धीबद्दल म्हणते की जे तेज तत्वांची आदी, जे सत्वगुणाची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी वसवित असे जे, हे अखंड लक्षात ठेवायचं. म्हणजे मग आचार्य जे 192 193 आणि 194 या श्लोकामध्ये सांगतात आहेत की आत्मा यापासून असंग कसा आहे, अगदी हाच विषय 192 मध्ये पण आलेला. आत्ता आपल्याला आता वेळ नाही आहे, आपण 192 सुद्धा घेतला असता, पण अगदी हाच विषय सुरू आहे जो आता आपण पुढच्या वेळेला घेऊ, कारण आपली वेळ इथे झालेली आहे. आजचं जे या निमित्ताने जे काही चिंतन आपण केलं, जे काही चिंतन घडलं, परमपूज्य मंदा ते म्हणतात तसं, माझ्याकडून वक्ता म्हणून आणि तुमच्याकडून श्रोता म्हणून आपण ते सर्वजण सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू आणि ते थांबू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मला प्रश्न असल्यास अनम्यूट करून घ्या. नमस्कार दादा. चित्त अस्थिर होतं का? नक्की काय होतं चित्त समजा अस्थिर होत असेल तर? म्हणजे नेमकं काय विचारायचं ते नाही कळत. म्हणजे चित्ताच्या बाबतीत स्थिर हा शब्द मी बऱ्याचदा वाचलेला आहे, तर स्थिर असतं म्हणजे ते अस्थिर पण होतं का मग? अच्छा, म्हणजे तुम्हाला चित्त, म्हणजे चित्त आणि मन आणि बुद्धी ह्याच्यापासून चित्त वेगळं काढून असं नाही तुम्हाला विचारायचं. तुमचा अगदी सरळ प्रश्न आहे की चित्त अस्थिर होतं का, हो बरोबर. त्याचं उत्तर इतकं सोपं आहे की त्याचा प्रतिप्रश्न आहे, चित्त स्थिर होतं का. गमतीने बोलतोय मी, पण चित्त जर स्थिर झालं तर परमार्थात कामच झालं. थोडक्यात चित्त अस्थिर असणं हेच त्याचं स्वरूप आहे. आता त्याला पुन्हा मन म्हणा, बुद्धी म्हणा, चित्त म्हणा, भूमिका बदलल्या की नाव बदलतं. साध्या भाषेत चित्त अस्थिर झालं असं म्हणतात, कधी मन अस्थिर आहे असं म्हणतात. चंचल मी मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम, असं अर्जुन भगवद्गीतेत भगवंताला म्हणतोय. तिथे मन शब्द आहे, पण अगदी शास्त्रीयदृष्ट्या विवेचन करायचं झालं तर अवधारणात्मक वृत्तीचा चित्त हा अशी त्याची व्याख्या आहे. आणि अवधारण तेव्हाच होऊ शकतं जेव्हा संकल्प विकल्प थांबलेले आहेत, बुद्धीने निर्णय घेतलेला आहे
आणि मग त्याचं अनुसंधान अखंड ठेवता येऊ शकतं. त्या वृत्तीला चित्तवृत्ती असं म्हणतात. पण तोच विषय जर स्थिर नसेल तर चित्त अस्थिर असणं स्वाभाविकच आहे. प्रश्नाचं उत्तर मिळालं का? हो, विचार करते अजून थोडा ह्याच्यावर. मंगेशजी, अंतःकरण जे आपण म्हणतो आणि त्याचे चार हे चित्त मन बुद्धी अहंकार, ते फंक्शन प्रमाणे आहेत का चारी? यू कॅन कॉल इट अ फंक्शन. दोज आर डिफरंट रोल्स. वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी केली जाते खरं, वेगवेगळ्या ठिकाणी संदर्भ बघून. आता इथे कोशाची भाषा सुरू आहे, त्यामुळे मन आणि बुद्धी वेगळे केले आहेत. पण टेक्निकली स्पीकिंग, शास्त्रीयदृष्ट्या त्या वृत्तीच आहेत आणि वृत्तीचे ते प्रकार आहेत. जसं मी एक किंवा तुम्ही समजा, तुम्ही एक व्यक्ती म्हणून एकच आहात, पण कोणी तुम्हाला बायको म्हणतो, कोणी तुम्हाला आजी म्हणतो, कोणी तुम्हाला आई म्हणतो, कोणी तुम्हाला मॅनेजर म्हणतो ऑफिसमध्ये. व्यक्ती एकच आहे, भूमिका बदलल्या, नावं बदललीत, कार्य बदललं. फंक्शन इज डिफरंट बेस्ड ऑन द रोल. पण ते सगळं अंतःकरणच. अंतःकरण, कारण कधी कधी अंतःकरण चतुष्टय असं पण म्हटलं जातं, काही ठिकाणी अंतःकरण पंचक अशी पण मांडणी आहे. पण त्याला आपण काय म्हणतो, सिस्टीमचा फरक म्हणतो. कशी मांडणी सुरू आहे त्याप्रमाणे हे असतं. पण केवळ अंतःकरण, पाचवं जे अंतःकरण पंचक जेव्हा म्हणतात ना, तेव्हा मन बुद्धी चित्त अहंकार आणि केवळ अंतःकरण. तर केवळ अंतःकरणापासून जर सुरुवात केली तर समजायला अजून सोपं जातं. मी जसं मगाशी जो दृष्ट होता तोच होता, की एका शांत सरोवराच्या पाण्यामध्ये जेव्हा लाट उठते, शांत अंतःकरणामध्ये जेव्हा एखादं तरंग उठतो विचाराचं, त्याला वृत्ती म्हणतात. ती वृत्ती कोणत्या प्रकारची आहे याच्यावरती त्याला मनोवृत्ती म्हणायचं का बुद्धिवृत्ती म्हणायचं का अहमवृत्ती म्हणायचं का चित्तवृत्ती म्हणायचं हे ठरतं. पण माऊली जसं म्हणाल की वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावे, व ती संकल्पात्मक वृत्ती उठते म्हणून त्याला मन म्हणायचं, एरवी वाया मन हे नाव. छान आहे देऊळी. आणखीन एक प्रश्न आहे की जाणीव, तुम्ही जे म्हणालात म्हणजे अहंकार, जाणीव म्हणजे अहंकार, पण आता मी काय, मी श्रीमंत आहे वगैरे, जरी हे ही जाणीव तर तुम्हाला, तुम्ही श्रीमंत असाल तर ती जाणीव असतेच ना, म्हणजे जाणीव कशी नाहीशी होणार, किंवा कुठली, किंवा मी कुरूप आहे, मी स्वरूप आहे, काय आहे? मी तुम्हाला समजण्यासाठी एक प्रतिप्रश्न विचारतो. तुम्ही स्त्री आहात त्याच्याबद्दल तुम्हाला काही शंका आहे का? नाही. नाही. अखंड 24 तास जाणीव असते का तुम्हाला तुम्ही स्त्री आहात म्हणून? कधी कधी जाणीव करून दिली जाते. कधी कधी वेगळं, मी अखंड विचारतो. नाही, अखंड नाही. बस तेच त्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रसंगाने जाणीव होणारच आहे तुम्हाला. प्रसंगाने मलाही जाणीव होणार आहे की मी बुद्धिमान आहे, मी मोठा आहे, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे. काही पैसे खर्च करायची वेळ आली, मी नाही एखादी गोष्ट विकत घेऊ शकत, जाणीव होणार आहे. अरे आपण गरीब आहोत, आपल्याकडे नाही पुरेसे पैसे, ते वेगळं. अखंड जाणीव असणं आणि त्या जाणीवेमध्येच माझे सगळे व्यवहार, याला अहंकार असं म्हणतात. ओके, यस, थँक यू. मंगेशदा, एक प्रश्न होता की तुम्ही उपाधी आणि विशेषण याच्याबद्दल म्हणाला होता, आणि कर्णात जो विकार होतो विषय विषय समोर आल्याच्यामुळे किंवा त्या त्याच्या अनुसंधानात, तर काही विषय जे असतात ते आपण त्याच्यातनी काही विकार होत नाहीत, आपले काही विषय आपण नॉर्मल असं काय म्हणावं, सहजच वैराग्य असतं काही काही गोष्टींचं, आणि काही काही गोष्टींचं सहज आसक्ती असते असं म्हणू शकता. तर ह्या एका विषयामधून जे लेसन्स लर्न असतात ते दुसरीकडे वापरणे, ह्याला काही साधन पद्धती आहे का, की इथे मी किती सहजपणे व्यवहार करू शकतो पण इथे किती की आसक्ती आहे, अशा जो इथून तिथे न्यायची जी पद्धत आहे, ह्याला काही म्हणजे इज देर अ स्ट्रक्चर टू दिस थॉट
थॉट प्रोसेस की असं काही नाही, असं मी विचार करतो. आता काही विषयांच्या बाबतीत निर्विकारता सहज राहते असं तू म्हणालायचं, कारण त्या बाबतीत आपण काय असतो, उदासीन असतो. तुला माहिती आहे तीन भूमिका असतात, राग, द्वेष, उदासीन. ते हे उदासीन असतं कारण शुद्ध मराठीत बोलू, वी डोंट हॅव स्किन इन द गेम. पण जेव्हा वेन यू हॅव अ स्किन इन द गेम, तेव्हा डू यू रिअली हॅव स्किन इन द गेम इज द क्वेश्चन वी डिबेट, इज द फ्रेमवर्क यू आर अल्युडिंग टू, राईट? तर त्याच्यामध्ये प्रश्न तोच होतो की सत्यत्व दिल्या जातं त्या विशिष्ट प्रसंगाला, त्यातनं घडणाऱ्या गोष्टींना, त्याच्यातून मिळणाऱ्या फळाला, ते तुझ्या गुरुकृपा दृष्टी निर्विषय होईल, जे माऊली म्हणते की नाही, पण विषय राहणार, व्यवहार होणार आहेत. काही याच्यामध्ये, काही याच्यात आपण सहजच निर्विकार असतो तू असं म्हणाल, कारण आपल्याला फारसं फरक पडत नाही त्याचं काही फळ आलं तर. पण याचा अर्थ इतर ठिकाणी पडतो असा त्याचा अर्थ होतो, आणि पडतो याचा अर्थ त्याचं सत्यत्व अजून गेलेलं नाही, आणि सत्यत्व गेलं नाही याचा अर्थ जबरदस्त अपेक्षा आहे की हे असंच झालं पाहिजे, व्हावं हे वाटणं त्यात गैर नाही. पुन्हा आपण मनुष्य आहोत, स्वाभाविक आहे, चांगली गोष्ट घडावी, मला यश मिळावं, मला हे मिळावं ते वाटतं, ठीक आहे, आपण प्रापंचिक पण आहोत कारण, पण वाटणं वेगळं आणि त्याच्यासाठी जे काही होतं मग सगळं आतमध्ये ती निर्विकारता जी बिघडते, त्याच्यामध्ये मग मी आता विशेषण करून घेतलं अंतःकरणाचं. कारण हा जो व्यवहार सुरू आहे, समजा माझा अपमान झाला, मान असो अपमान असो, तो मला हे शास्त्र चांगलं माहिती आहे हां, की ते कळण्याच्या पातळीवर दोन्ही समानच आहेत, कारण दोन्ही कळतात. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्व ही विंदते, ते अमृत तत्वाकडचं लक्ष माझं विचलित होतं आणि प्रतिबोध जो होतो आहे त्याच्यामध्ये मी इतका गुंतून आणि गुंतूनच पडतो, म्हणजे थोडक्यात, कारण त्या अंतःकरणाचं ते विशेषण झालेलं असतं. तर तुझ्या प्रश्नाचं थेट उत्तर द्यायचं झालं तर तिथे जे होतं ते इकडे लावण्याचा प्रयत्न करणं हेच त्याचं काय म्हणूया, इज अ मेथड फ्रेमवर्क. आणि त्याच्यासाठी सत्यत्व मुळात घालणं, सत्यत्वाचं विष घालणं, कारण एवढं मनोमय, म्हणून मी जे म्हणालो ना, ते पुन्हा एकदा ते वाचावे, अभ्यासावे ते श्लोक मनोमय कोशाचे, कारण हे मानसद्वैत आहे. जितकं ते स्वप्न सत्य तितकं संत सांगतात हो जागृती तितकी सत्य आहे, म्हणजे थोडक्यात मिथ्या आहे. आणि हे माझ्या लक्षात राहत नाही आणि म्हणून मी अखंड निर्विकार नाही राहू शकत, मी वाहत जातो. परमपूज्य काका म्हणतात ना की एखाद्याने अपमान केला समजा, तर लगेच जे आतमध्ये काही होतं, तर म्हणजे थोडक्यात छान मांडणी करतात काका खरं, मला खूपच भावली ती मांडणी पहिल्यांदा जेव्हा मी ऐकली होती, की त्यांनी निर्माण करून दिलेल्या प्रवाहात मी सापडतो, म्हणजे मी माझं स्वातंत्र्य गमावतो. याचा अर्थ ऐकून घेणं असा होत नाही, बट यू आर सपोज टू रिस्पॉन्ड नॉट रिॲक्ट. रिॲक्शनमध्ये यू हॅव लॉस्ट युअर इंडिपेंडन्स, रिस्पॉन्समध्ये व्यवहार, कारण कधी कधी केलेला अपमान अकारण असू शकतो, कधी सकारणही असू शकतो, हे सगळं जे काय असेल ते व्यवस्थित त्याला जो काही योग्य तो प्रतिसाद द्यायचा व्यवहारामध्ये तो द्यायचा, पण आतमधलं पोटातलं पाणी न घालता, दॅट इज द की हिअर. आपण प्रापंचिक आहे, ही कला, आता याला परमपूज्य काका कला असं म्हणतात, शास्त्र कळलं ते वापरायचं कसं, याला कला म्हणतात, थोडस कलेचा भाग आपण बोलू. पण सत्यत्वाचं विष घालवण्यावर आपल्याला हे करायला पाहिजे, त्याला दुसऱ्या भाषेत खरं सांगायचं तर बाध असं म्हणतात. बाधाचंच, बाध कसा साधायचा व्यवहारामध्ये, त्याचीच साधन आहे. आणि बाध साधण्याच्या दोन पद्धती, एक आपण ज्याला आता आपल्या भाषेत बोलूया टॉप टू बॉटम और बॉटम टू टॉप, म्हणजे कसं की हे यातलं सत्यत्व, सत्यत्वाचं विषय कसं घालवता येईल, हे सत्य नाही, हे मिथ्या कसं, असा विचार करणं एक, आणि दुसरं दुसऱ्या बाजूनी मी कोण आहेत पासून सुरुवात करावी, हा व्यवहार कोणाचा सुरू आहे, मग अशी आपण जे बोलू. आणि जीवनमुक्ताचा व्यवहार असा असतो, व्यवहार तर ते पण करतात, मागच्याला बोललो का म्हणे, व्यवहार ते पण करतात, कितीतरी वर्षांचा सहवास आहे आपल्याला आता परमपूज्य काकांचा, पण आपल्याला माहिती आहे कुठल्याही परिस्थितीत अखंड आनंदी कसे असू शकतात, कारण तो व्यवहार चालला आहे, ते
कुत्ता जाणे और चमडी जाणे, माहिती आहे कथा तुला कबीर महाराजांची, तसं चाललंय ते. आनंदाला कुठे धक्काच नाही. अमित नमस्कार मंगेश दादा. नमस्कार. हर्षद प्रश्न पण चांगला होता, अगदी प्रॅक्टिकल होता, आणि मंगेश दादा ते मार्गदर्शन पण तुमचं अतिशय उपयुक्त वाटलं. तीन थोडेसे प्रश्न होते. पहिला म्हणजे आत्ताच्या आपल्या मांडणीमध्ये फक्त मन आणि बुद्धीचा संदर्भ आला, तो केवळ मांडणीसाठी चारी पदर दोन ह्याच्यात बसवून सांगितलेत का अजून पुढे चित्त आणि अहंकाराचं विवेचन वेगळं होईल? नाही, कारण कसं आहे, कोशाच्या मांडणी कोशांची सुरू आहे, अंतःकरणाविषयी नाही सुरू आहे. अंतःकरणाचे चार पदर कोणते असा नाही विषय सुरू आहे. जे कोश आहे त्याची मांडणी करतायत आचार्य. आणि कोशांच्या भाषेत बोलायचं झालं तर अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, पुढे आनंदमय वगैरे. आणि पुन्हा मी जसं म्हणालो, ही मांडणी आहे. आता कधी तीन देहांच्या भाषेत, तुला माहिती आहे, स्थूल देह, सूक्ष्मदेह, कारणदेह. आता हे पाच आणि हे तीन आता बसवायची जेव्हा वेळ येते तेव्हा स्थूलदेह म्हणजे अन्नमय कोश अशी मांडणी केली जाते. सूक्ष्मदेहामध्ये तीन कोश धरले जातात एकदम, प्राण, प्राणमय, मनोमय, विज्ञान, आणि कारणदेह म्हणजे आनंदमय. थोडक्यात सांगायचं माझा हे सुरू होतं उद्देश की असं जेव्हा होतं तेव्हा त्याच्यात मग सगळं झालं. मग त्यात ज्ञानेंद्रिय आले, ते पाच प्राण आले, सगळं झालं त्याच्यामध्ये. त्यामुळे कोशाची भाषा सुरू असल्यामुळे ते मन आणि बुद्धीचा विचार केला, पण त्यांना उपलक्षण मानलं आणि तिथे अहंकार आणि चित्त गृहित धरलं तरी बिघडत काहीच नाही, अजिबात नाही. कारण ठीक अंतःकरण आहे. शेवटी गुन्हा एकच आहे. आता त्याच संदर्भात थोडंसे म्हणजे बरेचसे श्लोक मागे जाऊन एक प्रश्न होता की सुरुवातीलाच आपण चित्तस्य शुद्ध हे कर्मे असं म्हटलं होतं, तिथे चित्त हे चार पदरांमधलं वेगळं काढले का ते अंतःकरणाला संपूर्ण समानार्थी असं वापरलंय? अंतःकरण होऊ शकतो, काहीच हरकत नाही, आणि चित्ताची शुद्ध म्हणजे आणि अंतःकरणाची शुद्ध. चालेल, म्हणजे ते समानार्थी अंतःकरणाला असं घेतो. आणि एक तिसरा प्रश्न असा होता की आपण ह्या सगळ्या विवेचनामध्ये आपल्या सूक्ष्म शरीराचा जो काही प्रवास होतो एका जन्मातून दुसऱ्या जन्मात, आणि त्याच्यामध्ये मनाचे संकल्प विकल्प हे वासनेच्या रूपाने किंवा बुद्धीवरती झालेले संस्कार हे त्या रूपाने एकूणच सूक्ष्मजीवाच्या माध्यमातून एका जन्मातून दुसऱ्या जन्मात जात असतात, परंतु असं असताना आपलं अत्याच्या अस्तित्वात स्मृती हा सुद्धा एक फार मोठा घटक असतो जो कदाचित चित्ताशी निगडीत असावा असं वाटतंय. तर स्मृती नष्ट होतात पण बाकीचे संस्कार सूक्ष्म शरीरावरती टिकतात, याच्या मागे काही शास्त्राची रचना किंवा काही विवेचन आहे का? आता गतजन्माची स्मृती नष्ट होते हे आपल्याला माहितीच आहे. आता ही ईश्वराची रचना, शास्त्राची नाही, ईश्वराची जी जग सांभाळण्याची एक रीत आहे. मोठे उपकार आहेत आपल्यावरती, कारण एक जन्मातच आपल्याला इतके सुखाचे अनुभव येतात, कळलं असेल सुखाचं म्हणजे मला काय म्हणायचं आहे. एका जन्माची दुःख आपल्याला भोगणं कठीण जातं, जर आपल्याला सर्व जन्म आठवले असते तर आपलं काय झालं असतं कल्पना. ते ईश्वराची एक आपल्यावरती एक उपकार आहे, त्याची त्या इट्स पार्ट ऑफ हिज सिस्टीम. आता कधी कधी काही जणांना पुनर्जन्म आठवणारे असतात, आपल्याला कल्पना आहे त्याचे, म्हणजे त्यातनं पुनर्जन्म सिद्धसुद्धा होतो, शास्त्राने पण सिद्ध केला म्हणजे सायन्स विज्ञानाने. किंवा काही जणांना तपश्चर्याच्या माध्यमातून काही सिद्धी प्राप्त होतात, काही अवतार असतात. आता श्रीपादशी वल्लभ आहेत उदाहरणार्थ, त्यांचं चरित्र आहे, विलक्षण चरित्र आहे. त्या चरित्रामध्ये त्यांनी आधीच सांगून ठेवलं होतं सगळं, काय मी पुन्हा श्री नृसिंह सरस्वती म्हणून जन्म घेणार आहे, कारण ज्याला त्याचा पुढचा जन्म माझा अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून असणार आहे. त्यांचे बंधू महाराष्ट्रामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणून जन्माला येणार आहेत, त्यांचे लहान बंधू छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जन्माला येणार. विषय आपला दुसरीकडे जातोय, सांगण्याचा मुद्दा एवढाच होता की अशा लोकांना आधीच्या आणि पुढच्या जन्माचं ज्ञान असतं. भगवंताला तसंच भगवद्गीतेत आपण
अर्जुनाला भगवंत सांगतातच आहे की मला माझे सर्व जन्म आठवतात, तुला जरी आठवत नसले तरी। तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर हेच की हा त्या व्यवस्थेचा भाग आहे ईश्वराच्या, की आपल्याला वासना रूपाने ते संस्कार बुद्धीवरती जरूर असतात, कारण त्या त्या कर्मांची ती काय म्हणूया फल, अजून ती कर्म फल, ती कर्म जेव्हा फल सन्मुख होतात तेव्हाच आपल्याला जन्म मिळतो, आणि जेव्हा ती होत नाहीत तेव्हा त्याचं रूपांतर संचितामध्ये होतं। संचितात आपली भर पडत असते आपल्या सर्व कर्मांची, आणि त्यातलं जे आपण घेऊन येतो या जन्मामध्ये भोगण्यासाठी म्हणून, फलस्वरूपी भोगण्यासाठी, त्याला प्रारब्ध असं म्हणतात, तुला माहिती आहे। त्यामुळे हा त्याचा व्यवस्थेचाच भाग आहे की आपल्याला जन्म आठवू नये, पण होणाऱ्या वासनांचे संस्कार मात्र सूक्ष्म देहाच्या माध्यमातून, एका देहातून, एका स्थूल देहातून दुसऱ्या स्थूल देहामध्ये जावे, आणि नव्हे तो दुसरा स्थूल देह त्या कर्मानुसारच मला प्राप्त व्हावा, कारण त्यातलीच काही फलं भोगण्यासाठी आपल्या सर्वांना तो प्राप्त होतो। त्यामुळे हा सुद्धा देह आणि हा जन्मसुद्धा आपल्या सर्वांना त्याच्यासाठी प्राप्त झालेला आहे, जेव्हा शांतपणे आपण छान लक्षात ठेवतो तेव्हा कुठेही तुलना होत नाही, स्पर्धा होत नाही, ईर्ष्या नाही होत, मत्सर होत नाही, हे वेदावे। आणि भूमिका आहे माझ्या पूर्वकर्मानुसार भगवंतानी, जसं नाटकामध्ये कोणाला भिकाऱ्याची भूमिका आहे ते कोणाला राजाची भूमिका आहे ते आपण तक्रार करतो, उलट भिकाऱ्याने जे उत्कृष्ट कर्म म्हणजे काम केलं तर आपण त्याचं कौतुक करतो, जेवढं राजाचं करत नाही, की काय सुंदर भूमिका पठवली आहे त्यांनी, अगदी भिकारी वाटत होता असं म्हणतो की नाही आपण। अशी प्रत्येकाला आपल्याला एक एक भूमिका दिलेली आहे या जीवनामध्ये भगवंताने, शांतपणे स्वीकारावी ती तशी स्वीकारावीच लागते, गंमतीचा पुन्हा काका जसं म्हणतात, तुम्ही रडत खडत स्वीकारा का आनंदाने स्वीकारा, एवढं स्वातंत्र्य आपल्याकडे एक निर्माण करणं, भूमिका तर स्वीकारावीच लागते, त्यालाच प्रारब्ध म्हणतात, द ब्लूप्रिंट हॅज बीन डिझाईन ऑलरेडी। तर ते ब्लूप्रिंट जी तयार होते ती त्या वासनेच्या संस्कारांमधून होते, कारण तेच घेऊन आपण जातो पुढे आणि त्यानुसार मग तसे तसे जन्म आपल्याला मिळतात। पण हो, जन्म आठवू नये ही सुद्धा व्यवस्था त्याचीच आहे। ठीक आहे, काय म्हणतात थोडक्यात त्याचे म्हणजे तपशील लक्षात राहत नाही, मागच्या जन्मी मी कोण होतो, कुठे काय हे न लक्षात राहता ते भोगण्याची व्यवस्था बरोबर या जन्मात होते, फलसन्मुख होतात जी कर्म घेऊन मग आपण येतो प्रारब्ध यानं म्हणून। ठीक आहे, धन्यवाद मंगेश दादा, पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार। ठीक आहे, आपली वेळ होऊन गेली, आपण थांबू दे, मी शेवटचा श्लोक घेतो। भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला वारी, सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय श्रीराम।